जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये भाजप आणि सेनेच्या युतीमध्ये प्रश्नचिन्ह दिसून येत आहे. आगामी काळातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. गेल्या 25 वर्षापासून शिवसेना आणि भाजप यांची युती होती, परंतु नुकतंच झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. 2012 साली भाजप 24 जागात तर शिवसेनेने 36 जागांवर निवडणूक लढविली होती. त्यामध्ये शिवसेनेला 19 तर भाजपला 6 जागेवर यश मिळाले होते. परंतु आता सध्या भाजपची ताकद वाढली असून भाजपला जास्त जागा हव्या आहेत, त्यामुळे शिवसेना भाजप युती होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे. जर शिवसेनेने जागा वाढून दिल्या तरच युतीचा विचार होईल असे ठाम मत भाजपचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी व्यक्त केले. युतीमध्ये आमचं शिवसेनेशी युती करायची आमची इच्छा आहे. प्रामाणिकपणे आम्ही इच्छा करायला त्यांच्यासोबत युती करायला तयार आहोत. परंतु मागचा फॉर्म्युला जो त्यांनी आम्हाला दिला की मागच्या वेळेस 24 भाजप लढत होती आणि 36 शिवसेना करायची लढाव्याशी, आता आम्ही त्याला म्हणतो की आमची सगळ्या ठिकाणची ताकद वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये, तर आम्हाला आता तो फॉर्म्युला मान्य नाही. नव्याने फॉर्म्युला नव्याने काही जर त्यांनी बसायचं ठरवलं तर आम्ही त्याची चर्चा करतो आहे. त्याचबरोबर भाजप जर सकारात्मक चर्चा करण्यासाठी पुढे आली तर युतीचा विचार होईल असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 25 वर्षापासून भाजप आणि शिवसेनेची युती होती, तेव्हा शिवसेनेने 36 जागा लढवल्या होत्या आणि भाजप 24 जागांवरती समाधान मानत होता. मात्र आता भाजपचे नगरसेवक जास्त निवडून आल्यामुळे भाजपमध्ये आम्हाला 36 जागा द्याव्या तर शिवसेनेने 24 जागांवरती निवडणूक लढावी. मात्र ही युती होईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय. कॅमेरामॅन संदीप शिंदेसोबत दीपक ढोले, ए आय एन न्यूज, औरंगाबाद.